जाहीर सांगतो आज, म्हणजे पुन्हा महाराष्ट्राला मराठ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे, ते ताबडतोब ओळखून घेत आहेत मराठा. माझा कोणालाही पाठिंबा नाही आहे आणि मराठा समाजानं राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही. जरांगे पाटलांनी 30 तारखेच्या सभेमध्ये सांगितलं की आपला कुठलाही उमेदवार उभा करायचा नाही किंवा कोणाला पाठिंबासुद्धा द्यायचा नाही, तरीसुद्धा तुम्ही अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल काय सांगा? ते समाजासाठी लढता आहेत, ते मोठं आंदोलन आहे, आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून त्यांचा निर्णय अतिशय योग्य आहे, तो आम्हाला सर्वांना मान्य आहे. आता त्यांनी जाहीर केलेला आहे की त्यांचा कुठलाही पुरस्कृत उमेदवार नाही आहे. आता ज्या पद्धतीनं तुम्ही सरपंच म्हणून निवडून आलात त्याच पद्धतीनं जाणार की काही समाजाला आवाहन करणार? समाजाला मी काही आव्हान करणार नाही या ठिकाणी, समाजाला मी फक्त पर्याय निर्माण करून दिलेला आहे. मी निवडून येईल असं मी सांगत नाही आहे की मी आलोच पाहिजे असंही मी सांगत नाही, मला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. कारण मला माहिती आहे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते सन्मान्य जरोंगे पाटील व्यवस्थित हाताळत आहेत आणि त्यांच्यात ती क्षमता आहे. माझा कोणालाही पाठिंबा नाही आहे आणि मराठा समाजानं राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही. माझाही पाठिंबा नाही मराठा समाजानं. कोणी फोटोही वापरू नका, नाव पण वापरू नका, जेणेकरून तुम्ही एकानं वापरलं तर बाकीच्या पक्षावलीसुद्धा वापरतील आणि माझ्या मराठा समाजाची गोरगरिबाची हानी होईल. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही विनाकारण मराठा आरक्षणाचा आणि आंदोलनाचा तुमच्या राजकीय स्वार्थासाठी फायदा कोणीच घेऊ नका. नसता उलट मग तर असं म्हणावं लागेल की जे जाणून बुजून नाव घेतो आहे किंवा फोटो लावतो आहे किंवा त्या आरक्षणाचा किंवा त्या आंदोलनाचा फायदा घेतो आहे, तर उलट तशाला मग मराठा समाजाने तर मदतच करू नये. त्यांनी आपल्या डोक्यात काठ्या मारल्या म्हणून आपल्याला त्यांच्या डोक्यात काठ्या मारता येणार नाही. आपल्याला त्यांच्या डोक्यात तिथं जाऊनच काठ्या माराव्या लागणार आहे, त्यांना तिथं जाऊनच प्रश्न विचारावे लागणार आहे. आणि म्हणून जरांगे पाटला संवैधानिक मार्गाने, म्हणून जरांगे पाटलांनी जरी सांगितलं असलं की आम्ही राजकारणात पडणार नाही, तर आम्ही राजकारणात पहिल्यापासून आहोत. मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू झाल्याच्या अगोदरसुद्धा आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आणि आमच्या लक्षात आला अभ्यासामुळे, आम्ही या ठिकाणी पॉलिटिकल सायन्स वाचलं, आम्ही आंबेडकर वाचलेत, आम्ही महात्मा गांधी वाचलेत, सगळे नेते वाचलेत, आम्ही भगतसिंग वाचलेत, तेव्हा लक्षात आलं की राजकारणाशिवाय या जनतेला आपण न्याय मिळवून देऊ शकत नाही. तर मंडळी, हे होते मनोज जरांगे पाटील आणि मंगेश साबळे. आमचा कुणालाही पाठिंबा नाही असं मनोज जरांगे पाटील यावेळेस म्हणाल्यात. वेळ कमी पडल्याने अहवाल आलेले नाही, त्यामुळे कुणाच्याही हट्टापायी उमेदवार देऊन मी समाजाला चिखला ढकलू शकत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करणार नाही, कोणालाही पाठिंबा देणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं, तसंच त्यांनी काल पुन्हा एकदा जाहीर केला. तर मंडळी, मराठा आरक्षणाच्या आणि इतर मागण्यांबाबत जे उमेदवार काम करतील त्यांना मतदान करा असं ते आधी म्हणाले होते, परंतु तुम्हाला कुणाला पाडायचं आहे ते पाडा असं आवाहन त्यांनी त्यावेळेस केलेलं होतं. मनोज जरांगे पाटील यांनी ते आवाहन केलं होतं आणि गावागावातून आलेल्या अहवालांवर चर्चा करण्यासाठी अंतरवाली सराटी येथे बैठक देखील त्यांनी घेतली होती. तर अहवालांचा अभ्यास करून लोकसभेसाठी उमेदवार न देण्याचा अंतिम सार त्यांनी त्यावेळेस काढला आणि काल पुन्हा एकदा तसा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्यावेळेस देखील तेच म्हणालेले आहेत. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा की नाही आणि आपण विधानसभेची तयारी आतापासूनच सुरू करायची असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं होतं. आरक्षण आणि लेकरांचं वाटोळं होऊ नये म्हणून आरक्षणासाठी महिलांवर लाठी हल्ला झाला, हजारो युवकांवर गुन्हे दाखल झाले, शेकडो युवकांचे बळी गेले, त्यामुळे ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणूक लढायची असं मत समाजाचं होतं, त्यासाठी गावागावात जाऊन समाजाच्या मतांचा अहवाल आणा असं जरांगे पाटलांनी सांगितलं होतं. हा अहवाल अपुरा आहे, राजकारणापुढे आरक्षणाचा प्रश्न मागे पडत जाऊ शकतो, त्यामुळे आरक्षण आणि लेकरांचं वाटोळं होऊ नये यासाठी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा नाही, आपण विधानसभेची तयारी आतापासूनच सुरू करा, मराठाच नव्हे तर सर्व जाती धर्माचे लोक देणारे बनवू, आता तुम्हाला कुणाला मतदान करायचं ते करा, पण ज्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा तो करा असं आवाहनही जरांगे पाटलांनी त्यावेळेस केलेलं होतं. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी जे आवाहन केलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी अपक्ष पद्धतीने उमेदवारी अर्ज आम्ही भरणार असं बोललं जाऊ लागलेलं आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर जालना लोकसभा मतदारसंघात, जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे हे देखील उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय मान्य आहे. सध्या दोन लढाया आहेत, मनोज जरांगे पाटील जी आरक्षणाची लढाई लढतायत
ती लढाई अत्यंत मोठी आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचं मंगेश साबळे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. त्याचबरोबर पुढे ते असंही म्हणालेले आहेत की आम्ही आधीपासून राजकारणात आहोत, आम्ही सरपंच आहोत आणि त्याचबरोबर आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही पॉलिटिकल सायन्स वाचलेलं आहे, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचलेले आहेत, किंवा ज्या पद्धतीनं आमच्यावरती अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आता या लोकशाही मार्गाचा अवलंब करणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय मान्य आहे, परंतु आम्ही राजकारणात आहोत आणि आम्ही लोकसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी यावेळेस सांगितलं आहे. याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी देखील असं सांगितलं आहे की माझं नाव आणि माझा फोटो यापुढे कुणीही वापरू नये अशा पद्धतीच्या सूचना मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आहे. मनोज जरांगे पाटील निवडणूक लढणार नाही, कुठल्याही अपक्ष उमेदवाराला ते पाठिंबा देणार नाही. त्यांनी याआधी देखील ते जाहीर केलेलं आहे, आता देखील त्यांनी हे जाहीर करून टाकलेलं आहे. पण मंडळी, या सगळ्या गोष्टींमध्ये राजकीय हालचाली कशा झालेल्या आहेत किंवा राजकीय घडामोडींना कसा वेग आलेला आहे त्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून किंवा एकूणच संपूर्ण राजकीय परिस्थितीच्या माध्यमातून. मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक जिल्ह्यातील मराठा समाजाकडून अहवाल आणा असं सांगितलेलं होतं आणि या अहवालावर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले तर आपापसात संघर्ष निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती आणि म्हणून मनोज जरांगे यांनी यांच्या अफाट लोकप्रियतेचा फायदा घेऊन काही जणांना लोकसभेत जाण्याचे स्वप्न पडले होते. अशांनी आपली नावं पुढे देखील केलेली होती. आरक्षणाच्या आंदोलनाला आतापर्यंत राजकारणाचा स्पर्श झालेला नाही आहे, परंतु उमेदवार उभे केल्यास समाजात दुहीचे बीज पेरले जाईल असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलेलं होतं. समाजाचे प्रतिनिधी ठरण्याऐवजी नात्यागोत्याचे राजकारण यात घुसेल, यात सगळ्यात मराठा समाजाचेच नुकसान मोठ्या प्रमाणावर होईल आणि त्यामुळे हा निर्णय आपण घेणार नाही अशी स्पष्टोक्ती यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मराठा समाजाने काही माहिती गोळा केली, ती माहिती पुरेशी नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं. आंबेडकर यांना देखील प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, या दोघांमध्ये चर्चा देखील झाली होती आणि या भेटीमुळे तिसऱ्या आघाडीची चर्चा देखील रंगली होती. पण मनोज जरांगे पाटील यांनी कुणालाही पाठिंबा न देण्याची भूमिका जाहीर केल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या मनसुब्यावर पाणी फेरलं गेलं असं बोललं जाऊ लागलेलं आहे. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी आपण अपक्ष उमेदवार देणार नाही आहोत असं जाहीर केलेलं आहे आणि त्याच धर्तीवर सरपंच असलेले मंगेश साबळे यांनी मराठा आरक्षण आंदोलनात देखील आपलं महत्त्वाचं काम बजावलेलं आहे, त्यांचा उल्लेखनीय सहभाग त्यामध्ये राहिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याच धर्तीवर आता सरपंच असलेले मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघातून आपला अर्ज भरणार आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय मान्य असल्याचं देखील जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर आता ते लोकसभेचा अर्ज भरणार आहेत. बघूयात कशा पद्धतीनं पुढील घडामोडी